कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 41,58,00,000 अनुदान मंजूर झालं आहे. राज्य शासनाकडून मदत स्वरूपात अनुदान द्यावं अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन तत्काळ अनुदान उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात अनेक मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्तांना मदत वाटप करण्यासाठी वेगवेगळ्या बाबींसाठी आणि वेगवेगळ्या लेखा शीर्षानिहाय सुमारे 321,83,00,000 रुपयांचं अनुदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे. हे अनुदान नुकसानग्रस्तांना सर्व तालुका स्तरावरती वाटप करण्यात आलं आहे. परंतु काही नुकसानग्रस्तांचं वाटप अनुदान वाटप प्रलंबित असून याबाबत शासनाकडे मार्गदर्शनही मागवण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोविड-19 पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून लॉकडाऊन कालावधीमध्ये शासकीय कार्यालयांमध्ये कमीत कमी कर्मचारी उपलब्धतेवरती शासकीय कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे उपाययोजनांअंतर्गत कोषागार कार्यालयामध्ये 20 मार्च 2020 नंतर कोविड-19 उपाययोजनांशी संबंधित बिलं स्वीकारली जातील असे निर्देश देण्यात आलेत. यानंतर अन्य बाबींची बिलं तालुकाकडून कोषागार शाखेमध्ये स्वीकारली गेली नाहीत. 31 मार्च 2020 रोजी सर्व वित्तीय नियमांप्रमाणे सर्व निधी शासनाला समर्पित करणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे उर्वरित लाभांत्यांचं अनुदान वाटप करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मदत व पुनर्वसन महसूल व वन विभागाकडे सचिवांकडे लेखा शीर्षनिहाय सादर केला आहे. पालकमंत्री पाटील यांनी नुकसानग्रस्तांना तात्काळ अनुदान द्यावं अशी मागणी केली होती.